नमस्कार आपण शौर्य मराठी तालुक्यातील काही दिवसांपूर्वी महिलेच्या दोन गटात हानामारी झाली यात चौघे जखमी झाले गावात सद्यस्थितीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता आहे मात्र समाज माध्यमात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत टोळी येथील हानामारी पुन्हा एकदा चर्चेत आली असून संतप्त जमावाला शांत करणाऱ्या गृहरक्षक दलाचा जवान रोहित बागुलच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे दोन गटात वादाची शक्यता ओळखून पोलिसांनी गृहरक्षक दलाचे रोहित बागुल आणि आणखी एक जवानाला टोळी गावात तैनात केले होते रोहित कर्तव्यावर असतानाच गावात दोन्ही गट हातात लाठ्या काठ्या घेऊन चौकात एकमेकांसमोर भिडले आक्रमक झालेल्या या दोन्ही गटांमध्ये गृहरक्षक दलाचा जवान मोहित बागुल एकटाच होता मजबूत शरीर यष्टीव असलेल्या रोहितने दोन्ही गटांची समजूत काढून शांत केले रोहितची ही धडपड कॅमेऱ्यात कैद झाली असून हाच व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहे राहुलने दाखविलेली समयसूचकता आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे गृहरक्षक दलाच्या या जवानाने हिंसक जमावाची समजूत काढली नसती तर मोठा अनर्थ झाला असता अशी प्रतिक्रिया व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणीही देतच